तर नमस्कार मित्रांनो, रात्रीची वेळ आहे आणि आम्ही रेस्क्यू साठी आलो एक स्नेक रेस्क्यू करायला लोहगाव एरियामध्ये. तर आता आपण बघूयात साप ग्रीन पाथ ना कशात आहे साप. किधर आहे भैया साप? टंकी में है. अच्छा, तर आज माझ्यासोबत सगळी टीम आहे आणि आम्ही सगळे मिळून आता टाकीमध्ये साप आहे. आम्ही सोबतच होतो आणि कॉल आला. या टाकीत दादांचं म्हणणं आहे की याच्यामध्ये साप आहे. बघूयात कोणता आहे काय, मला आयडिया नाही, पाहिल्यावर कळेल. देखी है अभी करीब एक घंटा हुआ है. देखना बेटा आराम से, नीचे पानी में है. यहाँ बैठा हुआ था. अच्छा, से इसके नीचे होल है क्या? उसमें घुसा है. बड़ा है? देखना बेटा आराम से. पतला ही है, ज्यादा मोटा हो रहा है. छोटा है या बड़ा है? छोटा है, बड़ा इतना 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 उतना लंबा तो नहीं देख पाई. पतला कलर 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 है वो, लाइनिंग है उसका. हाँ, लाइनिंग है ना. हाँ. ब्राउन कलर है ना क्या? ऐसा ही कलर है ना. व्हाइट में नहीं, ऊपर ऐसी व्हाइट कलर की पट्टियां होगी. भले सगळे जण टाकीकडे शोधत होते आणि साप जो आहे साप शोधत होते मित्रांनो टाकीकडे, कारण त्यांनी सांगितलं की टाकीचं टाकणं खाली पाहिलं आणि खुर्ची हलवली मी आणि तेवढाच साप मला दिसला. दिसलं दिसल्या गप्प पण त्याला पकडलं. अंगावर पट्टे येते, आधीच बोलले होते. खूप चावका साप आहे मित्रांनो, त्याच्यामुळे आपण काय करूया, बॉक्स मध्ये घेऊन त्याला बाहेर नेऊ. इथे खूप अडचण आहे पळाला तर पुन्हा एवढं सगळं सामान आपल्याला काढावं लागेल आणि खूप सारं सामान ठेवलं आहे आणि त्याच्यामुळे आपण काय करू, ह्या बॉक्स मध्येच त्याला तिकडे बाहेर नेऊ. आपने बताया यहाँ पे और साफ उधर. उस समय देखी, अंदर देखी है, बाद में निकल गया. छोला छोला है ना? छोटा है, छोटा है, छोटा पतला है. तर हे बघा, ते फरशीचं टाकीचं झाकणाचं, त्या फरशीचा कलर मित्रांनो एकदम म्हणजे एवढा सापाला मिळता जुळता आहे ना की त्याच्यावर साप बसलाय हे पटकन कळून सुद्धा येत नाही. ज्यावेळेस त्याने हालचाल केली त्यावेळेस आम्हाला दिसला. तर वल्फ स्नेक, इंग्लिशमध्ये वल्फ स्नेक, मराठीत कवड्या या जातीचा बिनविषारी साप आहे. बिनविषारी तर अंगावर पूर्णपणे पट्टे असतात ह्या सापाच्या. हा साप काय जास्त मोठा वाढत नाही. तर या बॉक्समध्ये का आणलं मी हे तिकडून इकडं, त्याचं कारण असं की साप खूप छोटा आहे, एवढ्याशा होलमधून चिऱ्यामधून पण पळून जाऊ शकतो. आणि असं तेव्हा आपण इकडं आणला आणि आता आपली जी बॅग आहे त्याच्यामध्ये त्याला पॅक करून घेऊ. हा साप नेहमीच पाण्याची टाकीचं झाकण किंवा किचन टॉयलेट बाथरूम अशा ठिकाणी जास्त असतो. त्याचं कारण असं आहे मित्रांनो की त्या ठिकाणी पाल ही जास्त प्रमाणात लपून बसते टाकीच्या झाकणाच्या कडेकडेने. किचनमध्ये टॉयलेटमध्ये अशा ठिकाणी पाले खूप फिरतात आणि मग त्या पालींना खाण्यासाठी हा साप येत असतो. पूर्णपणे ब्राऊन कलरचा म्हणजे विटकरी कलरचा असतो. तर थोडीशी काळजी घ्या, कोणत्याही आडी अडचणीच्या सामानामध्ये हात घालता म्हणा काळजी घ्या. आता आपण या पॅक करून येते वॉल्फ स्नेक. ये नाही, ये नॉन वेनमस है लेकिन ये बहुत ज्यादा काटता है. इसका बहुत एग्रेसिव स्वभाव है. अच्छा अच्छा अच्छा. और ये सांप ऐसा है कि आपके घर के छत के ऊपर भी आराम से चढ़ के जाएगा. तर बघा निवांत बसलाय आणि आता हे अनिकेत दादा आहे आमच्या टीमचे, तर ते काय करतील या बॅगेमध्ये त्याला हळू 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 हळू.
जरीला नहीं लगे, उसके छोटे छोटे दांत अंदर गए जाते हैं तो तकलीफ होती है, काटा के साथ चुपता है।